विनाकारण घराबाहेर पडू नका, घरीच राहा, सुरक्षित राहा असं सांगून पोलीस दमले. परंतु काही महाभाग आहे त्यांच्या डोक्यात ही गोष्ट जातच नाही. ते रोज निघतात घराबाहेर आणि बघायला पडतात बाहेर की कसं आहे वातावरण. अशाच नागरिकांवर आता पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यातल्या विश्रांतवाडी भागातल्या पोलिसांनी अशा हजारो नागरिकांवर कारवाई करत त्यांच्या गाड्या जप्त केलेल्या आहेत. विश्रांतवाडीच्या मुख्य चौकात ह्या सर्व गाड्या लावून ठेवलेल्या आहेत आणि जोपर्यंत आता हे लॉकडाऊन संपत नाही त्याशिवाय कोणालाही गाडी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. तर नेमकं हे प्रकरण काय आहे, किती गाड्या आहेत, पाहूयात आमचे प्रतिनिधी निखिल गायकवाड यांचा स्पेशल रिपोर्ट. आपण या ठिकाणी बघू शकतो विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत मुख्य चौकात आपण उभे आहोत. पुणे शहरात कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी पोलिसांनी संचारबंदी कालावधीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1000 अधिक वाहनचालकांवर कारवाई केली आहे. दरम्यान सुमारे 1000 वाहनं जप्त केलेली आपण या ठिकाणी बघू शकतो. यामध्ये विविध प्रकारच्या दुचाकीसह चारचाकी, खाजगी वाहनं, बुलेट, रिक्षा ह्या सर्व वाहनांना आपण या ठिकाणी बघतो. कोरोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते, संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या हजारो नागरिकांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. अनावश्यक कारणांसाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांमुळे या आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. हा धोका रोखण्यासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी हे कारवाईचा बडगा उगारला आणि या अनुषंगानं विश्रांतवाडी पोलिसांनी 343 जणांवर गुन्हे दाखल केले, तर 1200 अधिक वाहनचालकांना नोटिसा दिल्यात व याच कारवाई दरम्यान सुमारे 1000 अधिक वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. पुणे शहरातील ही एक सर्वात मोठी जप्त केलेल्या वाहनांची कारवाई विश्रांतवाडी पोलिसांनी केलेली आहे. तर पाहिलेत ना केवढ्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्यात. त्यामुळे तुमची जर गाडी जप्त व्हायची नसेल तर घरीच बसा आणि सुरक्षित राहा. आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बघत राहा लोकमत.com.